विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे, तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आजची तासिका आहे आपली इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 5वी 6वी विषय निकी स्कूल, गणित या विषयाची ही तासिका आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण गुणाकार हा घटक अभ्यासणार आहोत. काल आपण गुणाकाराविषयी गुणाकार त्याचे गुणधर्म पाहिले आहेत. गुण्य म्हणजे काय, गुणक म्हणजे काय, गुणक कशाला म्हणायचं, गुण्य कशाला म्हणायचं, गुणाकार कशाला म्हणायचं, मग त्यावरील काही उदाहरणं अभ्यासलेली आहेत. आजच्या तासिकेमध्ये आपण त्यापुढील उदाहरणं पाहू, थोडंसं काठिण्य पातळी जास्त असलेली. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय विद्यालय राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS, BTS, 5वी 6वी सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिका लाईव्ह तासिका दररोज करायच्या असतील, त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 75 88 54 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, त्यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजच्या लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळेस सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे, तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न काय आहे आपल्यासाठी, 48,427 × 345 हा 3 अंकी गुणाकार करायचे आपल्याला. काय करायचे, 48,427 × 345 हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. तर आपण काय करू, 3 अंकी गुणाकार आहे. प्रथम या एकक स्थानच्या अंकांना आपण काय करू, गुणून घेऊ. प्रथम काय करू, आपण एकक स्थानचा जो अंक आहे, जो गुणक आहे, गुणक का आहे या ठिकाणी, गुण्य का आहे 48,427 आणि गुणक का आहे 445, मग हा गुणक जो 445 आहे त्याच्यामधील एकक स्थानचा अंक आहे 5, या 5 आपण 48,427 गुणून घेऊ. गुणा मग 5, 5 × 7 = 35, हातचे किती आले 3. आता 3 हातचे वगैरे मनात धरायचं आता, बरोबर आहे. 5 × 2 = 10, 10 आणि हातचे 3 × 13 = 3, हातचे किती आले 1, 5 × 4 = 20 आणि हातचा 1 × 21 = 1, हातचे किती आले 2, 45 × 40 = 2, हातचे किती आले 4, 5 × 20 = 24 हा गुणाकार आला 242,135. आता 5 गुणलं, आता आपल्याला 4 गुणायचे. मग इथं काय करायचं, अधिकचं चिन्ह द्यायचं. 4 × 4 = 28 हातचे किती आले 2, 4 × 2 = 8, 8 × 2 = 0 हातचा 1, 4 × 4 = 16, 16 आणि हातच्या 1 × 17 = 7 हातचा 1, 4 × 8 = 32 × 31 हातचे 3, 4 × 16 = 16 × 3 = 19 या 4 पण गुणलं. त्यानंतर आता आपल्याला 3 गुणावं लागेल. मग इथं अधिकचं चिन्ह द्या आणि 3 गुणूया आपण. 3 जर गुणलं तर काय होईल, 3 × 7 = 21 हातचे किती आले 2, 3 × 2 = 6, 6 × 2 = 8, 3 × 4 = 12, 2 हातचा किती आला 1, 3 × 8 = 24 × 1 = 25 हातचे किती आले 2, 3 × 12 = 12 × 2 = 14. मग आता काय करू आपण, ह्या 5 गुणलं हे आलं, 4 गुणलं हे आलं, 3 गुणलं हे आलं. मग आता आपल्याला काय करायचे, ह्यांची बेरीज करायची. काय करायचे, बेरीज. तर करा बेरीज. हे 5, 8 × 3 = 11 हातचाला 1, हे 1 × 2 = 3, 8 × 7 = 15, 15 × 2 = 17 हातचा 1, 3 × 2 = 5, 5 × 4 = 9, 7 × 10 = 0 हातच्याला 1, 9 × 10 = 15, 15 × 2 = 7 हातचा 1, 4 × 5 = 6, 81 काय आला हो गुणाकार, 1,67,07,315 48,427 × 345 1,67,07,315 हे उत्तर येईल. आलं. अशा पद्धतीनं आपल्याला कितीही अंकी जर गुणाकार दिला तर अशा प्रकारे तो प्रश्न सोडवायचा. आलं लक्षात.
पुढचा प्रश्न पाहू आपण. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न काय आहे, 98763 652 आहे, बरोबर आहे, 652. गुणक काय इथं, तर गुणक आहे 652, बरोबर आहे, गुणक आहे 652. तर मग तर हे गुणक 652 आहे, त्यातलं एक स्थान सांग, दोन, दोननं गुणून घ्या, एकदम सोपं आहे. बेत्रिक 6, बेसकम 12 2, हातचा 1, बेसती 14 15 5, हातचा 1, ब्याटी 16 17 7, हातचा 1, 92 18, 18 1 19, अधिक 5 3 15 5, हातचा 1, 5 6 30, 5 3 15 5, हातचा 1, 5 6 30 31, हातचे 3, 5 7 35, 35 3 38 हातचे 3, 85 40, 40 3 43, हातचे 4, 5 9 45, 45 4 49, अधिक. आता 6 गुणा, 6 3 18 8, हातचा 1, हातचा मनात धरायचा, 6 6 36, 36 1 37 7, हातचे 3, 6 7 42, 42 3 45 5, हातचे 4, 6 8 48, 48 4 52 2, हातचे 5, 6 9 54, 54 5 59, 59 5 59. चला बेरीज करा, 6 7 8 5 13 14 4, हातचा 1, 7 7 14, 14 8 22, आणि हातचा 1 23 3, हातचे 2, 5 2 7, 7 3 10, 10 9 19 9, हातचा 1, 9 1 10 2 12, हातचा 1 13 3, हातचा 1, 9 1 10, 10 4 14 4, हातचा 1, 5 1 6. काय आलं होय, हे 6,43,93,476 हे उत्तर येईल. कुणाचं, 98763, 98763 गुणिले 652, 6,43,93,476 हे उत्तर येईल. आलं लक्षात, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न काय आहे, आता विद्यार्थी मित्रांनो, आपण उभ्या मांडणीने गुणाकार केला, आता आपल्याला आडव्या मांडणीने गुणाकार करायला शिकायचे. आपण या ठिकाणी काय दिले, 4842 हे 4842 गुणिले 2 ही झाली उभी मांडणी. हे सोपं आहे एकदम, बेदुनी 4, बेचोक 8, बेआटी 16 6, हातच्याला 1, बेचोक 8 आणि 1 9, 9684. पण आपल्याला प्रत्येक वेळेस असं उभ्या मांडणीनं गुणाकार करून चालणार नाही, आपल्याला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे असतात, त्यामुळे आपल्याला आडव्या मांडणीनेच गुणाकार करायला शिकायचं. तर काय करायचं, ह्या 2 गुणायचे, तर हा एकस्थानी का अंक आहे त्याला गुणा अगोदर, बेदुनी हे 4 त्याला गुणलं, त्यानंतर आता दशकस्थानी काय 4, बेचोक 8, त्यानंतर शतकस्थानी काय 8 आहे, बेआटी 16 6, आता हातचा 1 आला, लक्षात ठेवायचा हातचा 1 आला, त्यानंतर हजारस्थानच्या अंकाला गुणा, शतकस्थानच्याला गुणलं, 16 आलं, हातचा 1 आला, 16 6, हातचा 1, बेचोक 8, 8 आणि हातचा 1 9, हे 9684 इथे 9684 आलं का. अशा पद्धतीनं आपल्याला आडव्या मांडणीने कितीही मोठा जर गुणाकार असेल तर तो करता आला पाहिजे. आलं, कळालं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न, 98763 गुणिले 4 पहा, 98763 गुणिले 4, 4 3 12 2, हातचा 1, 4 6 24 1 25 5, हातचे 2, 4 7 28 2 30 0, हातचे 3, 4 8 32, 32 3 35 5, हातचे 3, 4 9 36, 36 3 39. काय आलं, 3,95,052, 3,95,052 हे उत्तर येते. मग ही उभी मांडणी करून झालं, आता आपल्याला आडव्या मांडणीनं करायचे, तर आडव्या मांडणीनं काय करावं लागेल, ह्या 4 ने 3 गुणा, 4 3 12 2, हातचा किती आला 1, लक्षात ठेवा, त्यानंतर दशकस्थानी 6, 4 6 24, 24 1 मिसळा 25 5, हातचे किती आले 2,
त्यानंतर शतकस्थानी 7 आहे, 4 7 28, 28 आणि 2 30, 30 ला 0 ह्याचे किती आले 3, त्यानंतर 4 ने 8 ला गुणा, 4 8 32, 32 आणि 3 35 ला 5 ह्याचे किती आले 3, 4 9 36, 36 आणि 3 किती झाले 39, म्हणजे 3,95,052 हे उत्तर येईल. काय येईल, सॉरी एक मिनिट, चला 3,95,052 बरोबर आहे, 3,95,052 हेच उत्तर येईल आपल्याला. अशा आडव्या मांडणीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत, आलं लक्षात. चला, ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत. चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत. चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आपल्यासाठी, 48,917. आता पहा, हे 48,917 आपण आता उभ्या मांडणीने करायचं, म्हणजे काय, आता 21 चा पाडा. तर पहा, आपल्याला 21 चा पाडा येणं खूप गरजेचं आहे. आता 21 चा जर पाडा आला तर किती वेळात गणित होतं, आणि नाही येत असेल तर काय करावं लागतं. हे 1 ने गुणा 1 7 7, 1 1 1, 1 9 9, 1 8 8, 1 4 4, त्यानंतर 2 ने गुणा 2 7 14 4, 7 1 2 1 2 1 3, 92 8 8, 1 2 8 16 1 17 7, 1 2 4 8 1 9, बेरीज करा 7 5, 9 3 12 2, 1 8 9 16 1 17 7, 1 7 4 11 12, 1 9 1 10, म्हणजे 1 ने 1 गुणून घेतलं, परत 2 ने 1 गुणून घेतलं, त्याची बेरीज केली, म्हणजे इथे ही पहिली स्टेप, दुसरी स्टेप आणि ही तिसरी स्टेप. मग त्याच्याऐवजी जर आपल्याला 21 चा जर पाडा येत असेल तर आपल्याला एकदम सोपं जातं. कसं सोपं जातं, एका स्टेपमध्ये उत्तर निघतं. आता इकडे बघा, 21 चा पाडा येत नसेल तर पाठ करा, 30 पर्यंतचे पाडे आपल्याला आले पाहिजेत, बरं का. 30 पर्यंतचे पाडे पाठच असले पाहिजेत, आलं का लक्षात. तर आपल्याला या ठिकाणी 21 ने गुणायचे. आता 21 7 47, 1 47 म्हणजे 21 7 47 म्हणजे 147, 147 ला 7, ह्याचे किती आले 14, ह्याचे किती आले 14, 21 1 21, 21 मध्ये 14 मिसळा, 21 मध्ये 4 मिसळ किती झाले 25 झाले, 25 आणि 10 किती झाले 25 आणि 10, 35, 35 ला 5, ह्याचे किती आले 3 आले, ह्याचे किती आले 3, मग 21 9 189, 189, 189 मध्ये जर 3 मिसळ तर 192 होतात. हे 192 ला 2 घेतले, ह्याचे किती आले 19 आले, ह्याचे किती आले 19 आले, बरोबर आहे. मग 21 8 168, 168 मध्ये 19 मिसळा, 168 मध्ये किती मिसळा 19, हातचे मिसळा. मग 168 आणि 9, 177, 177 आणि 10, 187 ला 7, ह्याचे किती आले 18, बरोबर आहे, ह्याचे किती आले 18. मग 21 चोख 84, 84 मध्ये 18 मिसळा, 84 आणि 8 92 10 102, हे 102 म्हणजे आपल्याला 48,917 * 21 असा जर डायरेक्ट गुणाकार केला तर 1,27,257, इथे आपलं 1,27,257, इथे 1,27,257 हे उत्तर येते, आलं का लक्षात. म्हणजे हा फरक आहे, जर 21 चा पाडा जर पाठ असेल तर आपण एका स्टेपमध्ये अशा पद्धतीनं उत्तर काढतो, नसेल तर आपल्याला ह्या 3 स्टेप कराव्या लागतात. त्यासाठी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, 30 पर्यंतचे पाडे तुम्ही सर्वांनी पाठ करा. जोपर्यंत तुम्हाला 30 पर्यंतचे पाडे एकदम पाठ होणार नाहीत, फास्टमध्ये पाठ झाले पाहिजे. 21 9 19 10 21 7 47 21 8 68 ने 21 4 84, 21 5 5 10, असं तुम्हाला कुठलाही जरी विचारलं तर फास्टमध्ये पाठ झाले पाहिजेत, आलं लक्षात. चला, पाडे पाठ करा. काय काय पाठांतर करायचे आपल्याला परत एकडे सांगतो. 30 पर्यंतचे पाडे, 30 पर्यंत वर्ग, वर्ग कसं काढायचे मी सांगितलेले आहेत. त्यानंतर आपल्याला काय, 10 पर्यंत घनपाठ करायचं आहे, 10 पर्यंत घनपाठ करायचं आहे.
आलं, ह्या तीन गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत. चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. पुढचा प्रश्न काय आहे, 17 शतक गुणिले 8 शतक. पहा प्रश्न काय आहे आपला, 17 शतक गुणिले 8 शतक म्हणजे 17 शतक. आता शतक म्हणजे काय हो, तर शतक म्हणजे 100. आणि मग हे 17 शतक म्हणजे 17 गुणिले 100 म्हणजे आपल्याला गुणाकार म्हणजे काय, 17 जशास तसं लिहायचं आणि शतकचे 2. आपण गुणाकाराच्या गुणधर्मामध्ये पाहिले, एकच्या पुढं जर 0 असलेली संख्या आली तर कसा गुणाकार करायचा, दिलेला गुण्य जशास तसं लिहायचा आणि गुणकामध्ये जेवढे 0 आहेत तेवढे त्याच्या पुढे लिहायचे. मग हे गुण्य 17 लिहिला, हे शतक म्हणजे इथं काय येईल, हे 1700 गुणिले 8 शतक. आता 8 शतक म्हणजे काय, तर 800 हे गुणिले 800. आता गुणाकार करताना पहा, हा गुणाकार कशासाठी घेतला आहे, आपण असा जर गुणाकार आला तर आपल्याला कमीत कमी वेळामध्ये हा गुणाकार सोडवता यावा यासाठी आपण काय केलेला आहे, हा गुणाकार घेतलेला आहे. कसा, या ठिकाणी 2 शून्य आलेत, या ठिकाणी पण 2 शून्य आलेत. मग हे 2 शून्य इथले उचला, इथं ठेवा, ह्या ठिकाणचे हे 2 शून्य इथं ठेवा. एकूण किती शून्य झाले, 4. हे 4 शून्य घेतले का इथं, घेतले. मग आता राहिले का इथं, तर इथं राहिले हे 17 आणि इतर राहिले हे 8. आता 17 आणि 8 गुणा, 17 पाडा म्हणा, 17 एक 17 17 2 34 17 3 51 17 4 68 17 5 85 37 71 2 17 7 19 17 8 36 136. चला मला पाठ आहे पण तुमच्यासाठी मी म्हणून दाखवला, 136. मग उत्तर काय आलं, तर 13,60,000 हे उत्तर येईल. 17 शतक गुणिले 8 शतक = 13,60,000 हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं. सरळ सरळ गुणाकाराचा प्रश्न आपल्याला क्वचित येतो परीक्षेमध्ये, असा आपल्याला फिरवून प्रश्न विचारतात. पहा तर या ठिकाणी काय दिलेलं आहे त्यांनी, की 37 शतक गुणिले 20 दशक = 18 एकक. तर पहा आता हे 37 शतक, शतक म्हणजे 100 गुणिले 100 गुणिले 20 दशक, दशक म्हणजे 10 = 18 एकक, एकक म्हणजे 1, म्हणजे इथं काय होईल हो, 37 शतक म्हणजे 3700 गुणिले 20 दशक म्हणजे हे 200 = 18. आता या दोघाचा गुणाकार करत असताना काय करा, इथं 2 शून्य आहेत, इथं 2 शून्य आहेत. मग हे 4 शून्य उचला, इथं लिहून टाका हे 4 शून्य. आता इथं काय राहिले, तर इथं राहिले हे 37 आणि इथं काय राहिले 2. मग 37 × 2 = 74 किंवा 2 × 14 = 4 + 1 = 7 = 18. 740,000 18 गेली, वजा करा ह्याच्यातून, वजा बाकी करा, 10 × 8 गेले, किती राहिले, 2 राहिले. 9 × 1 गेला, किती राहिले, 8 राहिले. इथं राहिला 9, इथं राहिला 9, इथला हातचा इकडे गेलता इथं राहिले 3 आणि हे 7. 7,39,982 हे उत्तर येतं. काय ते 7,39,982 हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न, चला लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तसे त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. आबाबा हे तर लय मोठा भाग गुणाकार दिसू लागला. काय दिले ह्यानं, 18,250 * 25 * 0 * 150. आता बघा एका सेकंदात ह्याचं उत्तर, कारण की इथं बी गुणिले आहे, इथं बी गुणिले आहे, इथं बी गुणिले. या दोघाचा गुणाकार करून जेवढा गुणाकार आला त्याला 0 गुणलं तर गुणाकार 0 येते, आणि पुन्हा त्याला 150 गुणलं तर काय येते, गुणाकार 0 येते. तरी पहा 25 * 0 = 25 5 * 125 = 5 = 12 25 × 50 = 12 62 = 6 25 * 8 = 200 200 + 6 = 206 200 = 6
वीस, पंचवीस एक पंचवीस, पंचवीस आणि वीस पंचेचाळीस, आता गुणिले शून्य गुणिले एकशे पन्नास, तर या दोघाचा गुणाकार करा हे 456,250 गुणिले या दोघाचा गुणाकार केले शून्य. आता शून्यनं कुठल्याही संख्येला गुणलं तर गुणाकार शून्य येते, किंवा शून्याला कोणत्याही संख्येनं गुणा शून्यच येते. मग या दोघाचा गुणाकार शून्य, म्हणजे एक लक्षात ठेवा, ही जर मांडणी गुणाकारात असेल आणि त्याच्यामध्ये जर शून्य असेल तर उत्तर काय येते, हो शून्य येते. एवढा गुणाकार करायची काहीच गरज नाही, हे खालच्या स्टेप करायची काहीच गरज नाही, गुणाकार त्याचं काय येते, शून्य येते. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू, पुढचा प्रश्न काय आहे, 40-30 पहा, 40-30 एक मिनिट, हे इथं गुणिले आहे बरं का, इथं काय हे गुणिले 37 बरोबर 14,91,248 म्हणजे 14,91,248 हे गुणाकार येणार आहे. तर ह्या स्टारच्या जागी किंमत विचारली, म्हणजे इथं काय अंक येणार आहे दादा हे काढायचे आपल्याला शोधून. तर आपण काल पाहिलेलं आहे एकक स्थानच्या गुण्य आणि गुणकच्या एकक स्थानचा जो काही गुणाकार येईल त्याच्या एकक स्थानी जो अंक येईल तोच शेवटी आपल्याला उत्तरामध्ये एकक स्थानी अंक येणार आहे. म्हणजे गुण्य आणि गुणक ह्याच्या एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार करून जो काही गुणाकार येणार आहे तोच आपल्याला गुणाकाराच्या किंवा आपल्या उत्तराच्या एकस्थानी अंक येतो. मग इथं पर्यायात दोन दिले, ह्या 7 जर 2 गुणलं तर 7×2=14, 14 एकस्थानी काय लागले 4, इथं 4 आहे का नाही, 8 आहे इथं. मग पर्याय 2 घेऊन चालेल का, नाही. मग इथं आपण जर 4 घेतलं तर 7×4=28 येऊ लागले, हे 28×8 येऊ लागले बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण जर इथं 6 घेतलं तर 7×42, 42×2 इथं 2 आहे का नाही, म्हणजे हेही चालणार नाही. इथं जर 8 घेतलं तर 7×8=56, 56×6 म्हणजे इथं आपल्याला काय घ्यावं लागेल, तर 4 जर घेतलो आपण हे 40×30=4×37 हे 7×28=8 तर आपलं इथं पर्याय क्रमांक काय येईल, उत्तर 2 हे उत्तर येईल. स्टारच्या जागी जर आपण *=4 जर 4 घेतलं तर आपलं उत्तर योग्य येईल. पूर्ण गुणाकार करत बसायची गरज नाही, प्रत्येक पर्याय ठेवायचं, गुणाकार करायचं नाही, तोंडी बघायचं बाबा 2 घेतलं तर ह्या 7×2=14 नाही, परत इथं काय 7×28=8 दिसू लागले तरी 7×42=2 इथं 8 पाहिजे नाही, तरी आणखी इथं जर 8 घेतलं तर 7×8=56 नाही, मग उत्तर काय येईल, 4 जर घेतलं तर आपल्याला उत्तर योग्य असेल. आलं का लक्षात? चला पुढचा प्रश्न अभ्यासू आपण. पुढचा प्रश्न काय आहे पहा, प्रश्न काय आहे, 39,735×4 + 39,735×6. आता किती मोठा प्रश्न आहे, काय करावं लागेल दादा, या दोघाचा गुणाकार करा, या दोघाचा गुणाकार करा आणि मग हे दोन्ही गुणाकाराची बेरीज करा. तर हा प्प्रश्न तुम्हाला अवघ्या मी 5 ते 10 सेकंदामध्ये कसा सुटेल ते सांगतो. मी अगोदर पहा, 4×25=0 हातचे किती आले 2, 4×3=12, 12×2 किती झाले 14×4 हातचा 1, 4×7=28, 1×29=9 हातचे 2, 4×9=36, 36×2=38 हातचे 3, 4×3=12, 12×3=15 अधिक. आता 6×9 6×5=0 हातचे 3, 6×18, 18×3=21 हातचे 2, 6×7=42, 42×2=44 हातचे 4, 6×9=54, 54×4=58 हातचे 5, 6×18, 18×5=23. आता ह्यांचे काय करा, बेरीज करा, 0, 0, 0, 4×1 किती झाले 5, 9×4 किती झाले 13×3 हातचा 1, 8×8=16, 17×7 हातचा 1, 5×3=8, 8×1=9, 2×1=3 काय आलं, 397,350, 397,350, 397,350 हे याचा काय गुणाकार, हे याचं उत्तर येईल काय, 39,735×4 + 39,735×6
6 याचं उत्तर काय येईल 397,350. पण आपल्याला हे गणित सोडवायला जवळपास 1 मिनिट एवढा वेळ लागला किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागला. तर हेच गणित आपल्याला अवघ्या जास्तीत जास्त 20 ते 30 सेकंदामध्ये कसं सोडवायचं बघा, 1 मिनिटापेक्षा कमी वेळेमध्ये. आता तुम्ही जर पाहिलात काय 39,735 इथं 39,735 आहे, बरोबर आहे, गुणिले 4 आहे अधिक काय गुणिले 6. मग आपण काय करू, या दोघांमध्ये ही समान आहे, काय समान आहे, 39,735 समान आहे, बरोबर आहे, 39,735 समान आहे. समान असलेलं बाहेर काढलं, घेतलं आपण समान असलेलं, मग समान असलेलं आपण घेतलं. आता मध्ये काय राहिलं, इथं गुणिले 4 राहिलं, इथं गुणिले 6 राहिलं, दोघांपैकी एक घेतलं इथं, बरोबर आहे. मग आपण काय करू, हे गुणिलेला गुणिले, आता काय राहिलं, इथं 4 आणि इथं 6 आणि हे मध्ये अधिकचं चिन्ह आहे, मग ह्याला कंसामध्ये काय करू, हे 4 अधिक 6 पहा समान आहे म्हणून हे बाहेर काढलं, आणि राहिलेल्या ह्याचा दोघाचा गुणाकार करा, 39,735 गुणिले या दोघाची बेरीज करा, 6 आणि 4 10, इथं 10 शून्य आले, 1 पुढे 0 म्हणजे 39,735 आणि हे 10 शून्य ठेवून द्या, हे उत्तर आलं 397,350. 397,350 हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं, ही खूप महत्त्वाची ट्रिक आहे. अशाच प्रकारचा प्रश्न मी तुम्हाला पुढं आणखी एक प्रश्न देत आहे, तो तुम्ही पहा. हे नाही समजला, हा प्रश्न समजेल तुम्हाला. आता हे आपण दोन्ही पद्धतीने या ठिकाणी करून पाहणार आहोत. पहा आपल्याला काय दिलं इथं, थोडासा फरक आहेत, काहीच बदल नाही, थोडा बदल आहे उगं, काय आहे पहा, 1785 गुणिले 30 आणि 1215 गुणिले 30. या ठिकाणी वरच्या प्रश्नामध्ये ही मोठी संख्या समान होती, या ठिकाणी ही छोटी संख्या समान आहे, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय होता, गुण्य समान होता, या ठिकाणी गुणक समान आहे. तर काय करू आपण, 30 न गुणायचं म्हणजे 30 चा 0 ठेवा, 3 न गुणा, 3 5 15 5 7 1 3 8 24 आणि 25 5 7 2 3 7 21 21 आणि 2 23 3 7 2 3 1 3 आणि 2 5 अधिक परत 1215 30 न गुणा 30 चा 0 3 5 15 5 7 1 3 1 3 आणि 1 4 3 2 6 3 1 3 बेरीज करा, 0 आणि 0 0 5 आणि 5 10 हच्याला 1 हे 5 आणि 4 9 10 हच्याला 1 3 आणि 6 9 1 10 हच्याला 1 5 आणि 3 9 5 आणि 3 8 आणि 1 9 90,000 उत्तर येऊ लागले. किती येऊ लागले, 90,000. मग आता आपण ह्यांचा गुणाकार केला, परत त्यांची बेरीज केली. आता काय करू आपण, इकडे पहा, या ठिकाणी हे 30 समान आहे, समान असलेलं बाहेर काढा, काढलं गुणिले, गुणाकाराचं चिन्ह आहे गुणिले. आता समान नसलेलं काय आहे, 1785 हे अधिक 1215, मग 30 गुणिले या दोघाची बेरीज करा, 5 आणि 5 10 हच्याला 1 8 आणि 1 9 10 हच्याला 1 7 आणि 2 9 10 हच्याला 1 1 आणि 1 2 आणि 1 3 म्हणजे 30 गुणिले 3000 म्हणजे हे 3000 चे 3 0 ठेवले इथं, हे 30 चा 1 0 ठेवला, राहिलं काय 3 गुणिले 3 3 3 9 90,000 आलं का. ट्रिकने आपण सोडवलं, कमीत कमी वेळेमध्ये या प्रश्नाचं उत्तर आपण काढलेलं आहे ट्रिकने, आलं का लक्षात, काय अवघड प्रश्न आहे ह्याच्यामध्ये, काहीच अवघड नाही, खूप सोपा आहे. चला ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा. पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी, 3450 गुणिले 20 आणि 8450 गुणिले 20
या गुणाकारातील फरक किती, काय म्हणते बघा, 3450 × 20 आणि 8450 × 20 या दोन गुणाकारातील फरक किती, म्हणजे आपल्याला या दोन गुणाकारातील फरक विचारलेला आहे. मग हे 0 0 2 5 10 0 7 1 2 4 8 1 9 2 3 6 किती आला, 69000. इथं हा 10 हा 10 दोन शून्य ठेवून द्या, 2 × 5 10 0 7 1 2 4 8 1 9 2 8 16 हे 69000 आणि हे 169000. आता या दोघातील फरक म्हणजे वजाबाकी. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. मोठी काय, 169000 वजा ही 69000. 169000 मधून 69000 गेले तर काय राहिले, 100000 राहिले. किती राहिले, 100000 राहिले. बरोबर आहे, उत्तर काय आलं, 100000. आता आपण ह्याच प्रश्न ट्रिकने सोडू. काय म्हणतो त्यानं, या दोघाच्या गुणाकारातील फरक म्हणजे मोठी संख्या काय इथं आहे, समान 20 गुणायचं आहे. या ठिकाणी आपल्याला गुण्य मोठा आहे ह्याचा, गुणक दोन्हीकडे बी सारखा आहे. मग काय करू आपण, 8450 × 20 वजा 3450 × 20 आलं लक्षात. अशा पद्धतीनं आपल्याला हा प्रश्न मांडता येईल. मग या ठिकाणी समान काय, हे 20 आहे, हे समान असलेलं घेतलं. त्यानंतर हे गुणाकाराचं चिन्ह, मग 8450 या ठिक वरच्या उदाहरणामध्ये बेरजेत चिन्ह होतं, या ठिकाणी वजाबाकीचं आहे, वजाबाकी 3450. बरोबर आहे, आता वजाबाकी करा. हे 20 × 0 0 गेले 0 राहिले, 5 × 5 गेले 0 राहिले, 4 × 4 गेले 0 राहिले, 8 × 3 गेले 5 राहिले. म्हणजे 20 × 5000 हे 20 × 5000 जर गुणाकार केला तर हे 5000 × 3 0 बरोबर आहे, आणि हा 20 × 1 0 आणि 5 × 2 = 5 2×10 म्हणजे उत्तर 100000 आलं का. इथंही उत्तर आपलं 100000 आलं तर इथंही आलं का. अशा पद्धतीने सोडवायचं. जर असे प्रश्न आले, बेरीज असेल तर बेरीजचे चिन्ह द्यायचं, इथं वजाबाकी होती हे वजाबाकीचं चिन्ह दिलं. आलं का लक्षात, काय अवघड आहे याच्यामध्ये, काहीच अवघड नाही, सोपे प्रश्न आहेत एकदम. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी, पुढचा प्रश्न काय पाहू आपण. 6890 × 70 आणि 8320 × 70 या गुणाकारातील फरक किती, आपल्याला आत्ताच्या सारखाच प्रश्न आहे. पहा, 6890 × 70 आणि 8320 × 70 या दोन गुणाकारातील फरक, म्हणजे आपल्याला ह्याची फरक काढायची, वजाबाकी करायची. पण मोठं कोणतं आहे हे आहे, म्हणून आपण काय करू, 8320 × 70 वजा 6890 × 70. आता या ठिकाणी काय हो, आता या ठिकाणी समान काय आपण पाहू, तर या ठिकाणी हे 70 समान आहे. काय समान आहे, 70 समान आहे या ठिकाणी. आलं का लक्षात, मग समान असलेलं बाहेर काढू. हे 70 गुणाकारात चिन्ह आहे गुणिले, कंसामध्ये ही मोठी संख्या 8320 हे वजा 6890. ट्रिकने सोडवू आपण प्रश्न हा. मग 70 × हे 0 × 0 गेले 0, 2 × 9 जात नाही, इथला हाचा इथं घेतला, 12 × 9 गेले किती राहिले, 3 राहिले, इथं राहिले 2, 12 × 8 गेले किती राहिले, 4 राहिले, इथं राहिले 7, 7 × 6 गेले 1. आता गुणाकार करा, हे 70 × 10 आणि 1430 × 10 हे 2 0 ठेवले इथं बाजूला. 7 × 7 = 21 1 × 2 7 × 28 = 2 30 × 0 = 3 7 × 7 = 3 10 100000 हे उत्तर येईल. उत्तर काय असेल, 100000 हे उत्तर असेल. आलं का लक्षात, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आलं का लक्षात, 100000 हे उत्तर असेल. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न काय आहे पहा.
अशा पद्धतीचे आपल्याला हे परीक्षेत, स्कॉलरशिपच्या परीक्षेत आलेले प्रश्न आहेत. आत्ता जे आपण पाहिलेले प्रश्न आहेत ते मागं स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये आलेले प्रश्न आहेत, मागच्या एक दोन वर्षामध्ये आलेले प्रश्न आहेत. प्रश्न सोपा आहे, काय पहा, 98,650 × 50. सोपा आहे एकदम, 98,650 × 50. काय करायचं आता, हा एक एकस्थानचा शून्य, हा आणि एक एक इथला एक एकस, हे दोन शून्य इथं ठेवले. आता ह्या 5 गुणा, ह्या 5 जर 5 गुणलं तर 5 × 5 = 25, 5 किती आले 2, 5 × 6 गुणा, 5 × 30 आणि 2 × 32 = 2, 5 किती आले 3, 5 × 8 गुणा, 45 = 40, 40 × 3 = 43, 5 किती आले 4, 5 × 45, 45 × 4 = 49. मग 49,32,500 हे उत्तर येईल. काय उत्तर येईल, 49,32,500 हे उत्तर असेल. ज्यांचं आलं त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. आलं का लक्षात? लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न काय पहा, थोडासा वेगळा आहे, परीक्षेत आलेला प्रश्न आहे अशाच प्रकारचा, हेच नाही अशाच प्रकारचा आलेला आहे. काय आहे, 8,787 × 27 = 27 बरोबर 237,249. तर 8,787 × 81 = 81 किती, तर पहा बरोबर किती. आता या ठिकाणी जर प्रश्न पाहिला तर तुमच्या काय लक्षात येऊ लागले, हो गुरुजी हे 8,787 इथं बी आहे, इथं बी आहे, इथं काय 27 आहे, इथं काय 81 आहे. मग आता आपल्याला हे 27 गुणलं एवढं आले तर 81 ह्याला गुणलं तर किती येईल. तर ह्याचं काय लक्षात घ्या, तुम्हाला ह्या 27 आणि 81 काही संबंध दिसू लागला आहे का, हो काही तुम्हाला साम्य वाटू लागले का, काही त्यांचे सुयरी पण आहे का, कुठून काही आहे का, जुळते का, भाऊ आहेत का, मावस भाऊ आहेत का, काय आहेत काय आहे का, बघा बरं ते सोयरे कुठून लागतात का, कोण 27 आणि 81, हो गुरुजी लागतात. काय आहे 27 तिप्पट किती आहे, 81 आहे, 27 तिप्पट. म्हणजे या ठिकाणी आपल्याला गुण्य समान आहे. काय आहे, गुण्य समान आणि गुणक काय आहे, तिप्पट आहे. तर गुणाकार तिप्पट, गुणाकार सुद्धा काय होईल, मग तिप्पट असेल. गुण्य समान, गुण्य समान आहे, गुणक तिप्पट आहे, हे गुण्य आहे, गुणक तिप्पट आहे, मग गुणाकार सुद्धा तिप्पट होईल. मग डायरेक्ट हे 81 गुणण्यापेक्षा ह्याला 3 गुणा उत्तर येऊन जाईल आपलं. गुणा 3 × 27 = 7, 5 किती आले 2, 3 × 12 = 2, 14 = 4, 5 किती आला 1, 3 × 2 = 6 × 1 = 7, 3 × 7 = 21 = 5, 2, 3 × 3 = 9 × 2 = 11, 5 = 1, 3 × 2 = 6 × 1 = 7, 7,11,000 उत्तर काय असेल, 7,11,747 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल, 8,787 × 81 7,11,747 हे उत्तर असेल. आलं का लक्षात आपल्या, कळालं का? म्हणजे या ठिकाणी एक लक्षात आलं का तुमच्या, गुण्य हा समान होता, गुणक तिप्पट होता, मग गुणाकार तिप्पट येणार. सरळ सरळ त्याच्यामध्ये आपल्याला काहीच अवघड नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब महत्त्वाचा घटक आहे याच्या गुणाकाराचे. आणखी आपल्याला शाब्दिक उदाहरणं पाहायचे आहेत, अशा ट्रिक्सचे उदाहरणं पाहायचे आहेत. किती ट्रिक्स पाहिल्या आपण, ही एक ट्रिक्स पाहिली, त्याच्यानंतर गुण्य समान होता, गुणक वेगवेगळा होता, बेरीज होती ती दुसरी पाहिली, वजाबाकीची तिसरी पाहिली. आलं का लक्षात? चला पुढचा प्रश्न. आता या ठिकाणी काय आहे, ही 192
गुणिले 111 बरोबर 21,312, तर 768 गुणिले 111 बरोबर किती। आता असा जर प्रश्न आला तर समजायचं ह्या दोघाचं कुठून तर स्वैरीपण लागतं आहे, ह्या गुन्हेकडून तर स्वैर आहेत ह्या ना, किंवा गुणककडून तर स्वैर आहे, काय तर आहेत, मावस भाऊ आहेत, भाऊ आहेत, चुलत भाऊ आहेत, काय तर चुलते पुतणे आहेत, काका आहेत, भाचा आहे, मामा आहे, काय तर ह्यांचं स्वैरीपण आहे तर असं समजायचं। आपल्याला डाऊट घ्यायचा, आपण त्याच्यावर संशय घ्यायचा, किंवा असं दिले म्हणजे काहीतरी इतर कुठंतरी साम्य आहे ह्यांचं, मग कुठंतरी ह्यांचं काहीतरी स्वैरी पण आहे। तर का आहे या ठिकाणी जर आपण गुणक पाहिला तर गुणक 111 आहे दोघाचा बी, हे समान आहे, बरोबर आहे, गुणक का आहे समान आहे। मग आता गुण्याचं काय लागते का बघा मेळ, आता 192,768 काय होते का बघा बरं, हे किती 2 किती न गुणल्यावर 8 येतं आहे, तर 4 गुणल्यावर 4 गुण आहे 192, 4 × 2 = 8, 4 × 9 = 36, 6 = 3, 4 × 4 = 3, 7 वा का आहे हे 192 तिप्पट आहे, सॉरी 4 आहे 192, मग गुण्य का आहे 4 आहे, तर गुणाकारसुद्धा 4, गुणाकार काय होईल 4 होईल, म्हणजे ह्याला 4 गुणातूनचं उत्तरच येऊन जाईल, 4 × 2 = 8, 4 × 1 = 4, 4 × 3 = 12, 2 × 7 = 1, 4 × 4 = 5, 4 × 2 = 8, का आहे 85,248 हे उत्तर येईल, 85,248 आलं का लक्षात। म्हणजे या ठिकाणी काय केलं आहे त्यानं, गुणक समान आहे, गुण्य 4, म्हणजे त्या ठिकाणी काय होतं, गुण्य समान होता, गुणक दुप्पट तिप्पट होतं, मग आपल्याला जर गुणक पट किती पट झाला तेवढ्या पट गुणाकार होते, गुण्य जेवढा पट झाला तेवढे पट गुणाकार, जर कसं आहे दोन्हीपैकी एक समान आणि एक जर पटीत असेल तर गुणाकारसुद्धा तेवढ्याच पटीत वाढतो, आलं का लक्षात। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण, पुढचा प्रश्न काय म्हणतं इथं, 4 × 2 = 5, 4 × 2 = 5 * 6 बरोबर 272,256, तर आपल्याला या स्टारची किंमत काढायची, काय काढायचे, स्टारची किंमत काढायची। आता या ठिकाणी आपल्याला इथं काय घेतल्यावर 6 येईल बघा, 6 इथं जर आपण 6 × 1 घेतलो तर 6 × 1 = 6, 6 × 1 जर 1 घेतलो तर इथं काय येतं आहे, 6 × 1 = 6 येते, बरोबर आहे, त्यानंतर 6 × 2 जर 2 केलं तर 1 × 6 = 12 येते, 6 × 12 = 2 येते। त्या ठिकाणी जर आपण 6 × 3 जर घेतलं, त्या ठिकाणी आपण 6 × 3 जर 3 घेतलं तर 6 × 3 = 18 येते, 6 × 3 केलं तर 18 = 8 येते, 6 × 4 केलं तर 24 = 4 येते, 6 × 5 केलं तर 6 × 5 = 30 येते, 6 × 6 घेतलं तर 6 × 6 = 36 येते, 7 × 6 केलं तर 42 येते, 7 × 7 केलं तर 49 येते, 7 × 8 केलं तर 56 येते, आणि 7 × 9 केलं तर 63। म्हणजे आपल्याला इथं एकस्थानी 6 आलेलं आहे, एकस्थानी काय आले 6, तर मग या स्टारच्या ठिकाणी एकतर 1 असायला पाहिजे, काय असायला पाहिजे, स्टार बरोबर 1 तर असायला पाहिजे, किंवा स्टार बरोबर 6 असायला पाहिजे, किंवा स्टार बरोबर 7 × 8 = 56 इथं, सॉरी आपल्याला नाही, एक मिनिट, हे 6 × इथं 6 यायला पाहिजे ना, इथं बी 6 यायला पाहिजे, 6 × 1 = 2 = 3 = 4 = 5 = 6 = 6 = 36 इथं 6 × 7 = 42 7 × 8 = 8 × 6 = 8 आणि इथं 9 × 6 = 54 म्हणजे आपल्याला 6 कुठं येऊ लागले,
एकतर इथं 6 असायला पाहिजे किंवा एकतर इथं 1 असायला पाहिजे. बरोबर आहे. 425 स्टार गुणिले 6 6 6 12 37 18 37 24 35 36 36 6 7 42 6 8 48 6 9 54 6 10 60. तर एक मिनिट, आपल्याला इथला जो गुणाकार आहे हे काय आहे, 28 0 896 आहे. 28 0 896 येणारे हे. तर आपल्याला इथं काय येते, इथं जर आपण मग ह्याचे पर्याय आहेत, पर्याय काय, पहिला दुसरा तिसरा चौथा 4 5 6 7. तर मग आपल्याला इथं काय घ्यावं लागेल, हे 6 घ्यावं लागेल. पर्याय क्रमांक 3 स्टार बरोबर 6 जर घेतलं तर हे एवढा गुणाकार येते, हे 4256 × 66 4256 × 66 अलग लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न 19 शतक × 7 शतक. आता हे 19 शतक म्हणजे 100 × 7 शतक, शतक म्हणजे 100, म्हणजे 19 × 100 × 7 × 100 म्हणजे हे 1900 × 700. हे 1900 चे 20 ठेवा आणि हे 700 चे 20 ठेवा. आता काय राहिले तिथं, 19 × 7 राहिलेलं आहे. बरोबर आहे. मग 19चा पाडा आला पाहिजे. 19 7 133. उत्तर काय आलं, 133 1 2 3 4 म्हणजे ही संख्या काय झाली, 13 लाख 30 लाख 13 लाख 30 लाख हे सॉरी 30 हजार हो 30 हजार 13 लाख 1 1 दशलक्ष 1000 10 हजार लक्ष 10 लक्ष 13 लाख 30 हजार हे उत्तर येईल. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. वेळ संपलेली आहे, 2 मिनिट जास्तीचे झालेत. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे.